नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा 2020 यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिकांची मालिका सुरू केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील भाग पहिला, म्हणजे याच्यामधील आपण उदाहरण क्रमांक 1 पासून तर उदाहरण क्रमांक 10 पर्यंत अभ्यासणार आहोत। या मधील प्रश्न पहिला याप्रमाणे आहे, 2x चा घन अधिक 17x वर्ग अधिक 5x अधिक 25 या बहुपदीस 2x अधिक 3 ने भागल्यास बाकी किती येईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आपल्याला आता प्रत्यक्ष भागाकार करावा लागेल। द्विपदीने बहुपदीला भाग घालवणे यावर आधारित हा प्रश्न आहे। आता या ठिकाणी आपण या बहुपदीला भाग घालूया। पहिल्यांदा ही बहुपदी लिहून घेऊया, 2x चा घन अधिक 17x चा वर्ग अधिक 5x अधिक 25। आता यातील पहिलं पद आहे 2x चा घन, मग या 2x च्या घनाला यातलं पहिलं पद, भाजकामधील पहिलं पद आहे 2x, त्याने या ठिकाणी भाग घालवला तर या ठिकाणी हा 2 आणि हा 2 एकमेकांशी कॅन्सल होईल। इथं घातांक 3 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे x वर्गाचा भाग जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला x वर्ग लिहावा लागेल। आता या x वर्गाने या भाजकाला गुणायचा आहे, तर तो आपण या प्रकारे मांडूया, 2x अधिक 3। वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, या नियमानुसार आपल्याला ही चिन्ह बदलेल, ही चिन्ह या ठिकाणचं बदलेल, हा एकमेकांशी भाग गेला म्हणजे झालं 0। आता इथं ऋण धन 17 आहे आणि ऋण 3 आहे, म्हणजे या ठिकाणी बेरीज येणार आहे 14x आणि हा वर्ग, अधिक आता पुढचं पद आहे 5x, ते आपण आता खाली घेतले आहे। आता दुसरं आहे 14x वर्ग, त्याला आता आपण या ठिकाणी 2x ने भाग घालवला तर बे 1 बे बे 7 ती 14 आणि इथला x कमी होईल, म्हणजे 7x, हा 7x या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल। आता या 7x ने या पूर्ण भाजकाला गुणूया, म्हणजे या ठिकाणी 2x अधिक 3 ला भाग घालवायचा, 2x अधिक 3 ला गुणायचा असते, म्हणजे 7 × 2 = 14 x वर्ग अधिक 7 × 3 = 21 x। मग या ठिकाणी लिहूया 14x² अधिक 21x, वजाबाकी करताना चिन्ह आपण बदलून घेतलेत, या ठिकाणी 0 लोप झाल्यामुळे 0, हे धन 5 आहे आणि ऋण 21 आहे, वजाबाकी केली तर ऋण 16 येतील, ऋण 16x। आता वरून या ठिकाणी घेतले 25, हे पद आता आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। आता हा जो ऋण 16x आहे, त्याला आता आपल्या ठिकाणी 2x ने भाग घालवायचा आहे, हा 1x आणि हा 1x गेला, हा बे 1 बे बे 8 = 16, पण ऋण चिन्ह असल्यामुळे ऋण 8 येतील, मग या ठिकाणी ऋण 8 भाग गेला, या ऋण 8 आपण 2x अधिक 3 ला गुणूया बरोबर ऋण 16x ऋण होतील आता ऋण 24। मग आता हे मांडूया याच्या खाली, ऋण 16x वजा 24, आणि आता वजाबाकी करताना या ठिकाणी हे चिन्ह धन होईल, हे चिन्ह सुद्धा धन होईल, या ठिकाणी हा झाला 0, हे धन 25 आणि धन 24 मिळून या ठिकाणी होतील धन 49। ही झाली आता आपली या ठिकाणची बाकी, कारण भागाकाराची क्रिया या ठिकाणी संपलेली आहे, त्यामुळे बाकी 49 हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। म्हणजे बहुपदींचा भागाकार या ठिकाणी आपल्याला आला तर आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडवता येईल। पुढचं उदाहरण असं आहे की एका रकमेची दर साल दर शेकडा 8 दराने सहामाही चक्रवाढ व्याज आकारणीने 1.5 वर्षांनी 1,75,760 रुपये रास होते, तर ती रक्कम किती। मग आता या ठिकाणी आपण ती रक्कम आणूया पी, म्हणजे ही पीची किंमत आपल्याला काढायची आहे। आता या ठिकाणी सहामाहीचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे हा जो दर आहे, दर हा या ठिकाणी काय होणार आहे, 8/2 होणार आहे सहामाहीमध्ये, कारण हा पूर्ण वर्षाचा आहे, दर साल दर शेकडा म्हटलेला आहे, म्हणजे हा दर झाला 4। त्याच्यानंतर या ठिकाणी 1.5 वर्ष आहे कालावधी, जो आहे 1.5 वर्ष, तर 1.5 वर्ष जो आहे तर त्याचे 6 महिन्याचे 3 कालखंड होतात, म्हणजे 6 महिन्याचे 3 कालखंड होतील, म्हणून या ठिकाणी 3 कालखंड आपल्याला या ठिकाणी म्हणता येतील, म्हणजे यांची किंमत या ठिकाणी असणार आहे 3, म्हणून n बरोबर या ठिकाणी 3, म्हणजे आता आपल्याला पीची किंमत। त्याच्यानंतर ए म्हणजे रास, रास किती होईल ती आपल्याला दिलेली आहे 1,75,760 एवढी रास आपल्याला दिलेली आहे। आता चक्रवाढ व्याजाने होणारी जी रास आहे त्याचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, ए बरोबर पी कंसामध्ये 1/R/100 चा घातांक n। आता याच्यामध्ये आपण किंमत टाकून आकडेमोड करूया,
1,00,000 आकडेमोड फक्त आता व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला करावी लागेल. 1,75,760 बरोबर पी ची किंमत आपल्याला काढायची आहे. इथं 1+R ची किंमत या ठिकाणी आता 4 आहे, छेदस्थ आणि 100 त्याचा घातांक 3 होणार आहे. यांची किंमत 3 आहे. 1.5 वर्ष म्हणजे 6-6 महिन्याचे 3 कालखंड होतील. या ठिकाणी 4×1=4 आणि 25×100 असा हा भाग गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पी कंसामध्ये 1+1 आणि 25 घातांक 3. आता या ठिकाणी आपण आतमध्ये म्हणजे या कंसाच्या आतमध्ये आपल्याला बेरीज करता येईल. हा या ठिकाणी हा पी आहेच आणि बेरीज करताना या ठिकाणी छेदांचा लसावी 25 आला. इथं काहीच नाही म्हणून आपल्याला 1 घेता येतील. 25×1=25 आणि 1=26. आता या ठिकाणी आपण असं या ठिकाणी मांडूया, काही आकडेमोड आपल्याला मनातल्या मनात करता येईल. आता या ठिकाणी याचा अर्थ काय होईल की हा 26×26×26 छेदस्थानी 25×25×25. आता याचं पक्षांतरही करून घेऊ. आता आपण 1,75,756 आणि आता हे पक्षांतर म्हणजे हा जो आहे तो या ठिकाणी अंशामध्ये जाईल. म्हणजे 25×25×25 आणि सगळ्यांच्या या छेदस्थानी येणार आहे, सगळ्यांच्या छेदस्थानी येणार आहे 26×26×26. कारण त्या ठिकाणी घन आहे, मग पक्षांतर केल्यावर तो याप्रमाणे जाईल. म्हणजे एवढं या ठिकाणी पी ची किंमत असणार आहे. आता ही आकडेमोड आपल्याला करावी लागणार आहे. हे आकडेमोड आता आपल्याला महत्त्वाची आहे. ह्या आकडेमोडीसाठी आपल्याला 26 पाढा जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी ही आकडेमोड किचकट जाईल. 26 या 1,75,760 भाग जाईल. मग आल्ला जो भागाकार आहे त्याला पुन्हा या 26 भाग घालवायचा, पुन्हा आलेल्या भागाकाराला या 26 भाग घालवायचा आहे. तर ही आकडेमोड आता विद्यार्थी मित्रांनो आपण करून घ्यायची आहे, कारण आकडेमोडीसाठी आपल्याला वेळ तर जाणार आहेच. कारण या अशा उदाहरणांमध्ये आकडेमोड ही जरा क्लिष्ट असते आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर चक्रवाढ व्याजामध्ये आकडेमोड ही क्लिष्ट असतेच. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ न घालवता याचं उत्तर सांगणार आहे फक्त. आता या ठिकाणी या 26 या पूर्ण संख्येला जर भाग घालवला तर तो भागाकार येतो 10. हे आकडेमोड आता आपण करून घ्यायची आहे. मग 10×25×25×25 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पी ची किंमत मिळालेली आहे. या दोघांचा गुणाकार 250 आणि या दोघांचा गुणाकार या ठिकाणी 625 अशा पद्धतीने येईल. मग हा झाला या ठिकाणी पी आणि मग या ठिकाणी हा गुणाकार पुन्हा करून घ्यायचा आहे. म्हणजे आता हा जो गुणाकार आहे 250×625 हा गुणाकार या ठिकाणी येतो 1,56,250. म्हणजेच या ठिकाणी पी ची किंमत आपल्याला मिळाली आहे 1,56,250. 1,56,250 हा जो गुणाकार आला 1,56,250 हा आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण असं आहे, या ठिकाणी कमिशन एजंटने रुपये 550 प्रतिपोते या दराने साखर विकून 4,994 रुपये कमिशन मिळवले. कमिशनचा दर 4% असेल तर त्याने किती पोती साखर विकलेली आहे. आता या ठिकाणी त्याला कमिशन जे मिळाले आहे त्या कमिशनचा जो दर आहे तो दर आहे 4%. 4% म्हणजे याचा अर्थ असा आहे की 100 रुपयाची जर त्याने साखर विकली तर त्याला या ठिकाणी 4 रुपये मिळणार आहे. आता किती रुपयाची साखर विकली तर आपण ते मानूया 1 रुपयांची साखर विकली, पण त्याला कमिशन मिळालं 4,994 रुपये. मग आता आपण याच्यावरून एक्स ची किंमत काढूया. म्हणून एक्स बरोबर 4,994×100/4. हा 4 या 100 भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर 4,994×25. आता हा गुणाकार आपण या ठिकाणी करून बघूया. हा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करता येईल 4,994×25. 25×100 ह्याच्याला या ठिकाणी 10 आलेत. 25×9=2,000 म्हणजे याचा अर्थ झाले ते 235. या 235 हा 5 या ठिकाणी घेतला, ह्याच्याला आले आता 23. परत 25×9=2,000 होतात. 2,625 या ठिकाणी आपण 8, 4 आणि 2 या ठिकाणी 8 घेतले, ह्याच्याला आले 24. 25×100 आणि हे 24 म्हणजे 1,24,850. म्हणजे एक्स ची किंमत आली आपली 1,24,850 रुपयांची साखर विकली त्याने. पण आता आपल्याला या ठिकाणी किती रुपयांची नाही त्यांनी विचारलेलं आहे,
तर त्यांनी विचारलं आहे की साखरेचा जो दर होता हा 550 रुपयाला एक पोतं होतं, तर किती पोती साखर विकली? मग आता या ठिकाणी ही जी काही किंमत मिळाली आहे आपल्याला, ही किंमत या ठिकाणी 550 रुपये दराने विकलेल्या साखरेची आहे. तर आता आपल्याला पोत्यांची संख्या काढायची आहे, म्हणजेच या ठिकाणी पोते बरोबर पोत्यांची संख्या बरोबर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की पोत्यांची संख्या बरोबर ही एवढी जी किंमत आलेली आहे आपली 1,24,850, त्याच्या भागेली या ठिकाणी आपल्याला आता साखरेच्या पोत्याची किंमत, एका पोत्याची किंमत आहे 550. तर 550 ने भाग घालावा लागणार आहे, हा शून्य याच्याशी गेलेला आहे. इथे एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 ने भाग जात असला पाहिजे. 11,55, 5 ने भाग घालवला तर 11,55. आता याला आपण भाग घालूया, 5 × 2 = 10 उरले 2, 5 × 20 उरले 4, आणि वरून घेतला 8, म्हणजेच 5 × 9 = 45 उरले 3, 5 × 7 = 35. म्हणजे आता या ठिकाणी पोत्यांची संख्या आली आपली 2,497 भागिले या ठिकाणी 11. आता या ठिकाणी बघा, 7 आणि 4 यांची बेरीज 11 होते, 9 आणि 2 यांची बेरीज 11 होते, म्हणजे याचा अर्थ याला 11 ने भाग जात असलाच पाहिजे. भाग घालूया, 11 × 2 = 22 होतील, उरले 2, वरून घेतले 9, म्हणजे 29 झाले, पुन्हा 11 × 2 = 22, उरले 7 आणि वरून घेतले 7, 11 × 7 = 77, म्हणजे या ठिकाणी संख्या येते 227, म्हणजे 227 पोती साखर त्याने विकलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलंय की त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये एबीची लांबी आणि या ठिकाणी एसीची लांबी दिलेली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर, प्रत्येकी 14 सेंटीमीटर लांबी दिलेली आहे, आणि पाया दिलेला आहे 8 सेंटीमीटर, आणि जी हा गुरुत्व मध्य आहे, या ठिकाणचा जी जो बिंदू आहे या ठिकाणचा हा गुरुत्व मध्य बिंदू दिलेला आहे, तर एजीची किंमत काढा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर आता या समद्विभुज त्रिकोणामध्ये जर या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या समद्विभुज त्रिकोणामध्ये या ठिकाणी पाया बी सी असेल, तर हा जो जी म्हणजे हा जो या ठिकाणी तर ही मध्यगा सुद्धा असेल, बरोबर आहे, कारण या ठिकाणी तो पाया जो आहे समद्विभुज त्रिकोणाचा पाया दुभागला जातो या ठिकाणी. मग आता हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि या समद्विभुज त्रिकोणामध्ये पायाची जी लांबी आहे ती तुम्हाला दिलेली आहे 8, म्हणजे या ठिकाणी बीडीचं अंतर 4 होईल आणि डीसीचं अंतर सुद्धा 4 होईल आणि हा या ठिकाणी लंब होईल. मग आता अशा पद्धतीने ही जी एडी आहे तर ही एडी या ठिकाणी होणार आहे मध्यगा, त्या त्रिकोणाची ती मध्यगा असणार आहे. मग आता ही मध्यगा जी आहे, मध्यगा आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये मध्यगा ही लंब असते, समद्विभुज त्रिकोणाचा हा गुणधर्म आहे की मध्यगा ही लंब असते. मग आता हा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, त्रिकोण ए डी बी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरून या ठिकाणी या पूर्ण एडीची लांबी काढता येईल, म्हणजे मध्यगेची लांबी काढता येईल. पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी वापरूया आपण, म्हणजे या ठिकाणी कर्णवर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, या ठिकाणी अशा पद्धतीने मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. 196 होईल याचा वर्ग, याचं पक्षांतर या ठिकाणी केलं तर हा -16 होईल, 4 चा वर्ग 16, इकडे वजा करूया एडीचा वर्ग, वजाबाकी या ठिकाणी करूया 0, याच्यातून हे गेले तर 8, 180 ही वजाबाकी आलेली आहे, म्हणजे एडीचा वर्ग बरोबर 180, म्हणून एडी बरोबर वर्गमुळामध्ये 180. आता या ठिकाणी एडीची लांबी त्याचं आता आपण हे सोपं रूप करूया की हा जो वर्गमुळात 180 आहे त्याचे दोन अवयव असे पाडायचे आहेत की जेणेकरून त्याचा त्या ठिकाणी एकाचा वर्ग निघाला पाहिजे. मग आता या ठिकाणी 0 एकक स्थानी, म्हणजे 5 ने भाग जात असला पाहिजे असा एक अंदाज घेऊया. तर 5 ने भाग घालवला तर 5 × 3 = 15 आणि उरले या ठिकाणी 3 आणि वरून घेतला 0, म्हणजे या ठिकाणी 5 × 6 = 30 अशा पद्धतीने भाग गेलेला आहे, म्हणजेच एडीची लांबी जी आहे ती आलेली आहे. आता हे 36 वर्गमूळ निघेल, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मांडता येईल. एक पायरी वाटल्यास मांडूया आपण या ठिकाणी, हे अशा पद्धतीने सुद्धा मांडता येईल. या 36 वर्गमूळ निघते, 36 वर्गमूळ निघालं 6 आणि हे वर्गमुळात 5 जसे आहे तसेच, पण ही एडीची लांबी आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही एडीची लांबी आहे, पूर्ण मध्यगीची लांबी आहे आणि हा जी गुरुत्व मध्य आहे. मग हा जो जी बिंदू आहे हा गुरुत्व मध्य असल्यामुळे या ठिकाणी त्या गुरुत्व मध्याचा गुणधर्म आहे की तो त्या मध्यगेला 2:1 या गुणोत्तरामध्ये विभागतो, म्हणजेच या 6 चे 3 भाग होतील, त्याच्यापैकी 2 भाग हा एजी असणार आहे आणि 1 भाग हा जीडी असणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, मग आता याचे आपल्याला 3 समान भाग केलेत तर या ठिकाणी 2 वर्गमुळात 5, त्याच्यानंतर 2 वर्गमुळामध्ये 5 आणि 2 वर्गमुळामध्ये 5 अशा पद्धतीने 3 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग हा एजी असणार आहे आणि
उरलेला जो भाग आहे तो जी डी असणार आहे। या दोघांची जर बेरीज केली तर ती दोघांची बेरीज येते या ठिकाणी चार वर्गमूळामध्ये पाच, म्हणजे ए जी ची लांबी चार वर्गमूळामध्ये पाच, म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणचं अचूक उत्तर असणार आहे। खालील सारणीमध्ये प्राप्तांकांचा मध्य दिलेला आहे सात, तर ए ची किंमत किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, आपल्या सांख्यिकीमधील प्रश्न आहे। आता मध्य काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती पाहिजे की मध्य बरोबर, या ठिकाणी एक सूत्र आहे, मध्य बरोबर समेशन एफ आय गुणिले एक्स आय छेदस्थानी एन। आता एफ आय आणि एक्स आय समेशन म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांची बेरी, पहिल्यांदा गुणाकार आपण करूया, एफ आय आणि एक्स आय यांचा गुणाकार करूया। इथं चार दोन्ही आठ झालेत, इथं चार आणि एचा गुणाकार चार ए होईल, सहा गुणिले सहा गुणाकार छत्तीस होईल, म्हणजे इथं वाटल्यास मी या ठिकाणी लिहू शकतो एफ आय आणि एक्स आय यांचा गुणाकार या ठिकाणी आपण करतो आहे। इथं होईल सत्तर, इथं होईल सहा नव्हे चौपन्न, त्याच्यानंतर अकरा दोन्ही बावीस। आता मध्य जो आहे या सगळ्यांची बेरीज आता आपण करून बघूया। आठ, आता हा चार ए जसा आहे तसाच ठेवावा लागेल आपल्याला, हे आठ आणि छत्तीस, आठ आणि छत्तीस झाले चव्वेचाळीस, किंवा आपण असं करता येईल आपल्याला हा एकक अशी आपण उभी मांडणी करूया की आठ अधिक छत्तीस मांडूया या ठिकाणी, त्याच्यानंतर सत्तर मांडूया, त्याच्यानंतर चौपन्न आणि बावीस अशी मांडणी करूया, आणि चार ए हा नंतर मांडूया त्याच्यामध्ये। चार आणि दोन सहा, सहा आणि सहा बारा, बारा आणि आठ वीस, वीस शून्य याच्याला दोन, दोन दोन चार, चार आणि पाच नऊ, नऊ सात सोळा, सोळा आणि तीन एकोणीस, एकशे नव्वद, आणि हा चार ए आहेच, म्हणजे यांची बेरीज झाली या ठिकाणी एकशे नव्वद अधिक चार ए, ही झाली बेरीज। आता यन म्हणजे काय, तर एफ सगळ्या एफची बेरीज म्हणजेच यन, हा दोन आणि हा चार सहा, सहा आणि सहा बारा, बारा आणि दहा बावीस, बावीस आणि सहा अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि दोन तीस, म्हणजे यांची किंमत या ठिकाणी आलेली आहे तीस। आणि आता मध्य आपल्याला दिलेला आहे, मध्य दिलेला आहे आपल्याला सात, मग आता आपण याच्यामध्ये किंमत टाकूया सगळ्या दूर, म्हणजे सात बरोबर या सगळ्यांची बेरीज तुम्हाला दिली आहे एकशे नव्वद अधिक चार ए, एकशे नव्वद अधिक चार ए, आणि छेदस्थानी यांची किंमत दिली आहे तीस। तिरकस गुणाकार करा, सात गुणिले तीस बरोबर एकशे नव्वद अधिक चार ए, सात्रिक एकवीस म्हणजे दोनशे दहा होतील, दोनशे दहा बरोबर एकशे नव्वद अधिक चार ए, या एकशे नव्वदचं पक्षांतर करा, इकडे दोनशे दहा वजा एकशे नव्वद बरोबर चार ए होतील, वजाबाकी आली वीस बरोबर चार ए। आता या चारचं पक्षांतर केलं तर वीस छेदस्थानी चार म्हणजेच ए, म्हणजेच ए बरोबर चार पंचवीस, चार पंचवीस होतात, म्हणजेच एची किंमत आली या ठिकाणी पाच। तर पर्याय क्रमांक दोन मध्ये ते उत्तर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। उदाहरण क्रमांक सहा तुम्हाला असं दिलेलं आहे, वीस टक्के आणि दहा टक्के सूट एकत्रित दिली असता सममूल्यात येणारी सूट किती आहे, म्हणजे या ठिकाणी दहा वीस टक्के आणि दहा टक्के असं न देता जर एकत्रित दिली असती तर काय झालं असतं। समजा आता या ठिकाणी वस्तूची जी किंमत आहे, कुठल्याही वस्तूची किंमत, समजा किंमत आपण या ठिकाणी शंभर घेऊया, आकडेमोड सोपी जावी म्हणून आपण किंमत या ठिकाणी शक्यतोवर शंभर घेतो। आता शंभर रुपयाची वस्तू जर असेल तर त्याच्यावर वीस टक्के सूट दिली तर ती वस्तू ऐंशी रुपयाची मिळणार आहे। तोंडी आपल्याला आलं पाहिजे की वीस टक्के कसे काढतात, शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस रुपये, म्हणजे या ठिकाणी शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला मिळते। आता या ऐंशी रुपयाच्या पुन्हा दहा टक्के आहे, म्हणजे आता करून बघू वाटल्यास आपण या ठिकाणी की या ऐंशी टक्के ऐंशी रुपयाचे दहा टक्के म्हणजे दहा छेदस्थानी शंभर, हा इथला शून्य आणि हा इथला शून्य गेला, हा इथला शून्य गेला म्हणजे आठ, म्हणजे ऐंशी रुपयावर पुन्हा आठ रुपये सूट, म्हणजे बहात्तर रुपये या ठिकाणी, म्हणजे शंभर रुपयाची वस्तू वीस रुपये सूट दिली की त्या ठिकाणी ती मिळते ऐंशी रुपयाला, आणि ऐंशी रुपयावर या ठिकाणी जर दहा टक्के सूट दिली तर ती वस्तू मिळते बहात्तर रुपयाला, म्हणजेच या ठिकाणी शंभर रुपयाची जी वस्तू आहे ती शंभर रुपयाची वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळालेली आहे, तर बहात्तर रुपयाला मिळालेली आहे। मग शंभर रुपयाची वस्तू जर बहात्तर रुपयाला मिळाली म्हणजे याचा अर्थ किती सूट झाली, शंभर वजा बहात्तर करूया, शंभर रुपयाची वस्तू बहात्तरला मिळाली, वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते या ठिकाणी अठ्ठावीस, म्हणजेच थोडक्यामध्ये शंभर रुपयावर अठ्ठावीस रुपये सूट मिळाले, म्हणजेच एकंदरीत अठ्ठावीस टक्के सूट मिळालेली आहे। पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला दोन एक्सचा वर्ग वजा पी एक्स अधिक चौदा या राशीचे अवयव दिलेले आहे, दोन एक्स वजा सात आणि एक्स वजा दोन, तर मग पीची किंमत काढा।
आता अवयव दिले आहे म्हणजे या ठिकाणी यांचा जो गुणाकार आहे त्यांचा गुणाकार या राशी एवढा आला पाहिजे, यांचा गुणाकार आपण करूया बरोबर दोनने या ठिकाणी या कंसाला गुणूया, एक वजा दोनला गुणायचं आणि या वजा सातने पुन्हा या कंसालाच गुणायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी झाला दोन एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा सात एक्स होईल आणि अधिक चौदा होतील कारण ऋण चिन्ह असल्यामुळे आतलं चिन्ह बदलेल। आता ही जी ऋण चार एक्स आहे आणि ही ऋण सात एक्स आहे तर यांची बेरीज होणार आहे सरूप पदे असल्यामुळे, म्हणजे दोन एक्सचा वर्ग वजा अकरा एक्स अधिक चौदा। आता दिलेली राशी काय बघा बरं, तर दिलेली राशी आहे दोन एक्सचा वर्ग वजा पी एक्स अधिक चौदा। म्हणजे तुलना केली तर तुलना केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येते हे ऋणचिन्ह आहेच ऑलरेडी या ठिकाणी, ऋणचिन्ह हे ऋणचिन्ह आहेच, मग पी ची किंमत किती होईल या ठिकाणी तर अकरा होईल, म्हणजेच पी बरोबर अकरा ही किंमत असणार आहे, पी बरोबर ऋण अकरा ही किंमत नसेल, हे लक्षामध्ये घ्या। बऱ्याचदा आपण या ठिकाणी पर्याय दिला असतो ऋण अकरा, बघा पहिलाच पर्याय दिलेला आहे फसवण्यासाठी, पण या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे कारण पी ची किंमत विचारली आहे त्यांनी आपल्याला, हे ऋणचिन्ह आहेच या ठिकाणी, त्यामुळे पी ची किंमत या ठिकाणी होणार आहे धन अकरा ऋण अकरा होणार नाही। उदाहरण क्रमांक आठ आपल्याला असं दिलेलं आहे की एक्स अधिक एक छेदस्थानी एक्स बरोबर ऋण तीन आहे, तर एक्स घन अधिक एक छेदस्थानी एक्स घनची किंमत काढा। मग आता या ठिकाणी आपण काय करूया, हे जी दिलेली राशी आहे आपल्याला पहिल्यांदा, या दिलेल्या राशीचा आपण या ठिकाणी करूया घन, म्हणजे ह्या ठिकाणी होईल घन बरोबर या ऋण तीनचा सुद्धा आपण या ठिकाणी करूया घन, कारण आपल्याला घनाची किंमत काढायची आहे ना, एक्स घन आणि एक छेदस्थानी एक्स घन। मग ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार आता आपल्याला माहिती पाहिजे, हा विस्तार जर माहिती असेल आपल्याला तर हे उदाहरण सोडवता येईल। याचा विस्तार कसा असतो आपण या ठिकाणी मांडूया, ए अधिक बी कंसाचा घन त्याचा विस्तार या ठिकाणी कशा पद्धतीने होईल, तर एचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन। पण आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपण या राशीमध्ये आपल्याला हा तीन ए बी इथं कॉमन घेता येईल, या दोन राशीमधून आपल्याला या दोन संख्यांमधून तीन ए बी कॉमन घेता येईल आणि हा ए घन आणि बी घन आपण एकत्र लिहूया, ए घन अधिक बी घन एकत्र लिहूया आणि अधिक तीन ए बी या ठिकाणी घेतो मी आणि मग कंसामध्ये शिल्लक राहील ए अधिक बी। आता या ठिकाणी या तीन ए बी आणि कंसात ए अधिक बीचं पक्षांतर आपण इकडे जर केलं बरोबर आहे, म्हणजे तर आपल्याला या ठिकाणी मिळाली जी काही विचारलेली राशी आहे त्याचं उत्तर काढता येईल। आता तो हा जो हे जे सूत्र आहे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरूया, म्हणजे एक्सचा एचा घन म्हणजे एक्सचा घन अधिक या ठिकाणी आता जे मधलं पद आहे ते मधलं पद आपण नंतर लिहिणार आहोत बरोबर आहे की नाही, आणि मग आता एक छेदस्थाने एक्सचा घन बीचा घन म्हणजे याचा अर्थ एक छेदस्थाने एक्सचा घन होईल अधिक आता तीन ए बी तीन गुणिले ए गुणिले बी बरोबर आहे, अधिक कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक एक छेदस्थाने एक्स, म्हणजे काय केलं आपण थोडंसं हे जे सूत्र आहे सूत्र थोडंसं जरा आपण व्यवस्थित मांडलं, ए घन इथं लिहिला बी घन हा इथं लिहिला आणि हा तीन ए बी वर्ग तीन ए बीचा वर्ग याच्यातून तीन ए बी कॉमन काढला तर कंसामध्ये ए अधिक बी शिल्लक राहील बरोबर। आता या बाजूला हा ऋण तीनचा घन आहे, ऋण तीनचा घन ऋण संख्येचा घन हा ऋणच होतो, तो झाला ऋण सत्तावीस। मग आता हा एक्सचा घन अधिक एक छेदस्थाने एक्सचा घन अधिक हा एक्स आणि हा एक्स या ठिकाणी एकमेकांशी भाग जाईल म्हणजे फक्त राहील शिल्लक तीन आणि इथं कंसामध्ये एक्स अधिक एक छेदस्थाने एक्सची किंमत तुम्हाला ऋण तीन दिलेली आहे ती तुम्हाला वापरता येईल या ठिकाणी, ती ऋण तीन आपल्याला लिहिता येईल बरोबर ऋण सत्तावीस। आता तीन आणि या ऋण तीनचा गुणाकार केला तर तो ऋण नऊ येईल, म्हणजेच एक्सचा घन अधिक एक छेदस्थाने एक्सचा घन वजा नऊ बरोबर ऋण सत्तावीस। आता हे ऋण नऊ आपण इकडे पक्षांतरित करूया, म्हणजे एक्सचा घन म्हणजे आपल्याला मिळेल एक्सचा घन अधिक एक छेदस्थाने एक्सचा घन बरोबर ऋण सत्तावीस आणि अधिक नऊ होतील, पक्षांतरित केल्यामुळे ते अधिक नऊ होतील आणि मग या दोघांची या ठिकाणी जर आपण आकडेमोड केली तर ते उत्तर येते ऋण अठरा, ऋण अठरा म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला आकडेमोड करता येईल, हे आकडेमोड आपण या पद्धतीने जर केली तर तुम्हाला हे उदाहरण सोपं जाईल। उदाहरण क्रमांक नऊ आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे की एका खोलीची लांबी चौदा मीटर आहे, रुंदी नऊ मीटर आहे आणि उंची पाच मीटर आहे, तर या खोलीमध्ये
1.25 घनमीटर जागा व्यापणाऱ्या किती पेट्या मावतील। आता या ठिकाणी बघा की ही जी खोली आहे या खोलीचा आकार अशा प्रकारचा आहे, इष्टिका चिती आकाराचा आहे, लांबी तुम्हाला दिलेली आहे 14 मीटर, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रुंदी दिलेली आहे 9 मीटर आणि उंची तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी 5 मीटर, म्हणजे अशा पद्धतीने या खोलीची माप आहे। आणि याच्यामध्ये या ठिकाणी हा जो घन दिलेला आहे या ठिकाणचा घन, तर याचं घनफळ तुम्हाला दिलेलं आहे, डायरेक्टच घनफळ दिलेलं आहे तुम्हाला 1.25 घनमीटर। मग आता या ठिकाणी खोक्यांची संख्या किंवा त्या ठिकाणी पेट्यांची संख्या किती मावतील हे जर आपल्याला काढायचं असेल, तर हा जो इष्टिका चितीचा आकार आहे म्हणजे इष्टिका चितीचं घनफळ छेदस्थानी एका पेटीचं घनफळ। मग आता इष्टिका चिती आकाराच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे या ठिकाणी लिहूया वाटल्यास आपण इष्टिका चितीचे घनफळ, म्हणजे कारण खोलीचा आकार हा इष्टिका चिती आहे म्हणून इष्टिका चितीचे घनफळ छेदस्थानी या ठिकाणी येईल एका पेटीचे घनफळ, छेदस्थानी एका पेटीचे घनफळ। मग आता आपल्याला या ठिकाणी किंमत टाकून आकडेमोड करता येईल, काय काय किंमत दिली आहे ती आपण या ठिकाणी बघूया। तर इष्टिका चितीचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती पाहिजे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। मग ते आता आपण या ठिकाणी मांडूया, 14 × 9 × 5 छेदस्थानी आहे 1.25। आता आपण किंमत टाकल्यानंतर आकडेमोड आपल्याला करावी लागेल। आकडेमोड करताना आता आपल्याला हा जो या ठिकाणी छेदस्थानचा 1.25 आहे त्यामधील आपल्याला आता दशांश चिन्ह जर काढायचं असेल तर तेवढ्या घरानंतरची शून्यवरती द्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी काय होते बघा, तर या ठिकाणी होईल 14 × 9 × 5 आणि त्याच्यावर 2 शून्य जर ठेवली आपण तर आता या इथं होणार आहे 125। आकडेमोड सोपी जावी म्हणून आपण हे अशा पद्धतीने करायचं आहे। आता या ठिकाणी बघा 125 या 500 भाग जातो, 125 चोक 500 होतात, कारण 125 × 250 आणि 250 × 500 म्हणून 125 चोक या ठिकाणी 500 होतात। आता 14 × 9 × 4 हा गुणाकार या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला साहजिकच पेट्यांची संख्या मिळेल, ती संख्या आपल्याला या ठिकाणी शोधता येईल, म्हणजेच या ठिकाणी 126 × 4 14 × 9 = 126 × 4 4 या 126 गुणूया, 4 × 24 2 4 × 2 = 8 आणि हे 2 × 10 झाले, आता 1 येतील, 4 × 1 = 4 आणि 1 होता म्हणून 504 झाला आहे आपलं उत्तर। मग 504 म्हणजेच पर्याय क्रमांक 9 याचं या ठिकाणी उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। या व्हिडिओच्या अंतर्गतमधलं शेवटचं उदाहरण या ठिकाणी समजून घेऊया, 10 × 10 = 10 म्हणजे दर हा आहे या ठिकाणी 10। मुद्दलाच्या 1/5 सरळ व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागतील, मुद्दल काही दिलं नाही पण आपण या ठिकाणी मुद्दल मानूया 100 रुपये, पीची किंमत या ठिकाणी मानू आपण 100 रुपये, पी बरोबर 100 मानू। मग पी बरोबर 100 मानलं तर या ठिकाणी सरळ व्याज किती होईल, आता तर सरळ व्याज आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की 1/5 भेटलं पाहिजे, सरळ व्याज बरोबर 1/5 म्हणजेच या ठिकाणी 100 आपण 1/5 गुणलं तर तुम्हाला हा गुणाकार म्हणजे 5 × 1 = 5 आणि 20 × 5 = 100 म्हणजे सरळ व्याज या ठिकाणी तुम्हाला मिळालं पाहिजे 20 रुपये। तर किती वर्ष लागतील, एन बरोबर किती ही किंमत आपल्याला विचारलेली आहे। मग सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, सरळ व्याज बरोबर P×N×R छेदस्थानी 100 हे सूत्र आहे सरळ व्याजाचं। या सूत्रामध्ये किंमत टाकूया, सरळ व्याज त्यांनी आपल्याला 1/5 म्हटलं आहे ना मुद्दलाच्या, म्हणजे 20 रुपये येते त्याची किंमत, म्हणजे 20 बरोबर पीची किंमत 100 मानलेली आहे, यांची किंमत शोधायची आपल्याला, आरची किंमत 10 दिलेली आहे छेदस्थानी 100, हा 100 हा 100 भाग गेला म्हणजे 20 बरोबर 10 या ठिकाणी शिल्लक राहिलेत, म्हणजे आता 10 पक्षांतर जर केलं तर 10 × 20 = 10 हा भागाकार जर तुम्ही केला तर त्याचं उत्तर येते 2, म्हणजेच 2 वर्ष लागतील, यांची किंमत 2 आली, ते आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिलेलं आहे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आज या प्रश्नपत्रिकेमधील 10 उदाहरणं समजून घेतलेली आहे। निश्चितपणे या व्हिडिओचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही या ठिकाणी दिलेली उदाहरणे पुन्हा पुन्हा अभ्यासा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी NMMS परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही येऊ शकाल। आणि एकदा का तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये जर आलात तर गुणवत्ता यादीत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 12वीपर्यंत 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते, कारण दरमहा या ठिकाणी 1,000 रुपये शिष्यवृत्ती आहे।
मग ती 9वीला सुरू होणार आहे तुम्हाला शिष्यवृत्ती. तुम्ही 8वीला आहात सध्या, 9वीला मिळणार तुम्हाला, त्याच्यानंतर 10वीला मिळेल, त्याच्यानंतर 11वीला मिळेल आणि त्याच्यानंतर 12वीला मिळेल. अशी 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळेल. म्हणजे शिष्यवृत्तीची रक्कम या ठिकाणी होते 48,000 रुपये. हे 48,000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी निश्चितच ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.